नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 18 जुलै 2020 सकाळचे 7 झाले. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यात करोना संसर्गाचा वेग कायम आहे. शुक्रवारी सरकारी अहवालानुसार 90 बाधितांची भर पडली. गुरुवारी रात्री उशिरा 18 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. यामुळे 24 तासात 117 कोरोना बाधित वाढले आहेत. जिल्ह्यात आता 1,439 बाधित असून त्यातील 616 सक्रिय रुग्ण आहेत. करोना अपडेट घेण्याआधी काही महत्त्वाच्या घडामोडी. शिक्षक बदल्यांप्रकरणी प्रशासकीय घिसडघाई सुरू झाल्याचे चित्र आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील 11,500 शिक्षकांपैकी बदलीपात्र शिक्षकांची बिनचूक माहिती 21 जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी दिले. वेळेत आणि अचूक माहिती न आल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभागाने 1 ते 12वीपर्यंतच्या शिक्षकांना गुगल क्लासरूम प्रशिक्षणाचा निर्णय घेतला आहे. यात राज्यातून 1,18,000 शिक्षकांनी नोंदणी केली होती. नगर जिल्ह्यातील 3,596 शिक्षकांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. राहता तालुक्यात तेल्या रोगामुळे डाळिंब बागा संकटात आल्या आहेत. चोळकेवाडी पिंपरी निर्मळ परिसरातील 300 हेक्टरपेक्षा अधिक बागा बाधित आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. राहुरी तालुक्यातील बांबुरीमध्ये महिला व मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सअप डीपीवरील फोटोंशी छेडछाड करून अश्लील फोटोंशी संलग्न केल्याप्रकरणी 1 महिला व 2 पुरुषांना सायबर क्राईम शाखेने अटक केली. गिडेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराचा शोध घ्यावा या मागणीसाठी युनायटेड रिपब्लिकन पार्टीने शनिवारी नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता करोनाचे सविस्तर अपडेट. शुक्रवारी आणखी 22 जणांनी करोनावर मात केली. यात संगमनेर येथील 15, अकोल्यातील 1, नगरमधील 3, पारनेरमधील 2, श्रीरामपूर येथील 1 समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 795 झाली आहे. पाथर्डी शहरात शुक्रवारी रॅपिड टेस्टमध्ये 20 बाधित आढळून आले. यात एका पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्याच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील 2 व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यात शुक्रवारी 7 करोनाबाधित आढळून आले. यात बेलापूर, गळनीम, अशोकनगर व भोकर येथील प्रत्येकी 1, तर श्रीरामपूर शहरातील 3 समावेश आहे. यातील 4 जणांनी सरकारी तर 3 जणांनी खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली होती. श्रीरामपूर तालुक्यातील 19 बाधितांची संख्या 72 झाली आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा पुरवठा विभागात करोनाचा शिरकाव झाला आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. खबरदारीचा उपाय म्हणून 31 जुलैपर्यंत पुरवठा विभागाचे कार्यालयीन कामकाज बंद राहणार आहे. अकोले तालुक्यात 5 करोनाबाधित वाढले. त्यात कळंब व बहिरवाडी येथील प्रत्येकी 1 आणि अकोल्यातील 3 जणांचा समावेश आहे. त्यात 1 जण राजकीय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. तालुक्यातील 19 बाधितांची संख्या 54 झाली. दरम्यान अकोले शहरातील व्यापाऱ्यांनी आजपासून सोयीनुसार दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 दिवसात शिर्डी शहरात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. शुक्रवारी पुन्हा 4 बाधित आढळले. नागरिकांच्या मागणीवरून 10 दिवस शहर बंद करण्यात आले आहे. मात्र घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कायम आहे. कोपरगाव तालुक्यात सुरगाव येथे करोनाबाधिताच्या संपर्कात आलेली वेळापूर येथील महिला बाधित आढळली आहे. नगर शहर लॉकडाऊन करावे की नाही याबाबत चर्चा करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ शनिवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईन बैठक घेणार आहेत. नेवासा तालुक्यातील पुनदगाव येथील 1 रुग्ण करोना संक्रमित आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील 28 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. आता जिल्ह्यातील जलसाठ्यांचे अपडेट. भंडारदरा धरणात सध्या 4,689, मुळा धरणात 9,094 आणि निळवंडे धरणात 4,299 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. दरम्यान भंडारदरा येथे 7 मिलीमीटर, घाटघर येथे 38 मिलीमीटर, रतनवाडीत 15 मिलीमीटर आणि पांझरे येथे 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 807 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत .com या संकेतस्थळाला भेट द्या. नमस्कार.